अंकगणिताच्या या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपलं स्वागत आहे. माझी अपेक्षा आहे की पहिलं व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही स्वतःहून काही गणितं घेऊन ही प्रॅक्टिस केली असावी, नसेल तर इच्छा आहे तुम्ही करावी. कारण स्वतः जोपर्यंत अशी प्रॅक्टिस करत आहे, कोणत्याही रँडमली संख्या घ्या, अगदी पायची किंमत काढायला बघा, पाय म्हणजे 22/7 येईल तेवढी काढून बघा. पण अशा पद्धतीचे भागाकार ही प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला जमणार आहे. आता आपण याच्यानंतरचा प्रकार घेणार आहे ते म्हणजे गुणाकार. आता गुणाकार करताना काय करायचं असतं बघा. आता परत तोच नियम आहे, इथं मी लिहितोय संख्या 0.00 काहीतरी 9, 8, 3, 1 वगैरे अशी कोणती पण रँडम संख्या घेतलेली गुणिले आपल्याला असं गृहीत धरूया, फक्त खेळ असेलच तर 5, 3, 2.25 असा काहीतरी मोठा गुणाकार हा आपण करून बघूया. आता ह्या दोन पद्धती आहेत त्या मी घेतोय. त्यातली पहिली पद्धत जी आहे ती आपली ज्या पद्धतीत आपण केलं होतं तेच, की दशांश चिन्ह मी पुढे ढकलणार. त्यामुळे इथं मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घर दशांश चिन्ह पुढे ढकलतोय. हे 7 घर दशांश चिन्ह पुढे ढकलल्यामुळं मला डोक्यावर लिहायला पाहिजे -7 लागत, आणि त्याच्या बदल्यात मी ही सगळी चिन्ह ही सगळी कट करतो. आता तसंच इथं पण केलं तर दशांश चिन्ह 1 आणि 2 घर सरकवलं म्हणजे 10 वजा 2 घात. पण आता लक्षात आलं तर खालती 5 संख्या येतात आणि वर म्हणजे गुणांचे त्यात 4 संख्या आहे. म्हणून आपण काय करूया की ह्यांनी त्याला गुणूया, 9, 8, 3, 1 यांनी गुणूया. म्हणजे आता मी हे वरचं काढून टाकतो, गुणाकारामध्ये जे काही येईल ते आपल्याला फक्त घातांकाचा हिशोब हा या ठिकाणी लावायचा आहे. तर आपण आता सुरुवात करूया. 1 मी गुणायचे म्हणजे मूळ संख्या आहे जशीच्या तशीच येणार आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही, कारण 1 मी प्रत्येकाला गुणल्यावर हे झालं. आता खरा जो प्रकार आहे तो इथं असणार आहे. इथे आपल्याला 0 द्यायचे. बरेचदा घाई गडबडीमध्ये मुलं गुणाकार करताना ही गोष्ट विसरतात की इथं 0 द्यायचे. आता सुरुवात करायची, 3 5 15 हजाला 1, 3 2 6 आणि 1 7, 3 2 6 3 3 9 3 5 15 आता परत इथं 8 आहे. आता लक्षात घ्या इथं 2 0 द्यायचे, म्हणजे पहिल्या ठिकाणी 1 0 नाही, मग 1 0 मग 2 0. आता 8 5 40 पण हा क्रम लक्षात ठेवायचा, इकडं उलट सुलट होऊ द्यायचं नाही. 8 5 40 40 0 7 4 8 2 16 आणि 4 20 परत 7 2 8 2 16 आणि 2 18 18 8 1 8 3 24 1 25 7 2 8 5 40 40 2 42 आणि मग शेवटची संख्या आहे 9. पण आपल्याला माहिती आता शून्यांची संख्या होणार आहे 3, आणि मग 9 ने होणारा सुरुवात करायची, 9 5 45 9 2 18 आणि 4 22 7 2 9 2 18 आणि 2 20 7 2 9 3 27 27 2 29 7 2 9 5 45 2 47 याप्रमाणे आपण ह्या सगळ्यातल्या प्रत्येकाने गुणून बघितलं. आता या सगळ्यांची बेरीज 5 7 7 6 5 11 आणि 3 14 अशी 4 7 1 इथे आले 3, म्हणजे इथं 1 आहे तो 1 ऍड केला 3, 8 3 11 11 आणि 9 20 20 5 25 5 7 2 इथं 2 लिहून ठेवा हवी तर 2 5 7 5 12 7 1 10 12 13 7 1 8 8 4 12 7 1 5. आता हे उत्तर आल्यानंतर आपण बघितलं होतं गुणाकार भागाकारामध्ये हे खालचे आहेत त्या वर जात आहे, पण सॉरी भागाकारामध्ये. पण आता हा गुणाकार आहे त्यामुळं आहेत असेच राहणार आहेत, म्हणजे इथे मला उत्तर येणार आहे 10 वजा 7 घात गुणिले 10 वजा 2 घात.
आता हे उत्तर आल्यामुळे काय झालं, आपल्याला आठवतात आपण नियम बघितले होते घातांकाचे, ए चा एमवा घात गुणले ए चा एनवा घात बरोबर ए चा एम अधिक एनवा घात. आता इथं एम अधिक एन करायचं म्हणजे वजा सात वजा दोन. जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा बेरीज करायची आणि जे चिन्ह आहे तेच ठेवायचं. चिन्ह विरुद्ध असतात तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता इथं वजा सात आणि वजा दोन याचं उत्तर काय येणार आहे, तर दहाचा वजा नववा घात. काय केलं, सात आणि दोन नऊ केले, चिन्ह तेच ठेवलं. आता वजा नववा घात केल्यामुळं जे दशांश चिन्ह आपण इथं असलं पाहिजे सपोज तुम्ही, हे नऊ घरं डावीकडे सरकणार आहे. त्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, अचूक नऊ आले. समजा जर हे आधीच गेले असते तर शून्य घ्यायला लागली असती, पण असं उत्तर आलं. तर त्यामुळं हे दशांश चिन्ह आता मी काढून टाकतो आणि हे पण कट करतो, कारण आपलं उत्तर इथं आलेलं आहे. तर हा गुणाकार हा या पद्धतीमध्ये आपण केला. हे गणित समजलं असावं. मागच्या गणितामध्ये पण एक चूक झाली होती, याही गणितात छोटीशी चूक झाली आहे. इथं सातनी दोन नऊ हे बोलताना बोललो गेलो पण लिहिलं गेलं नाही आहे. तरी पण तुम्ही जेव्हा मी आकडेमोडी करतो तेव्हा तपासून बघायचा, कारण बरेचदा लिहिताना आणि बोलताना काहीतरी गडबड होते, कारण दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवायचं असतं. जेव्हा आपण कागद घेऊन गणित करत असतो त्यावेळेला बोलत नसतो, फक्त लिहित असतो, तर कदाचित ही समस्या असेल. अजून एकदा तुम्ही चेक करून बघा. मी तुम्हाला पद्धत सांगितली आहे, तुम्हाला आता त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा म्हणजे आकडेमोडीतल्या गोष्टी आहेत त्याच्यावर जरा जास्ती लक्ष द्यायचं. तर या पद्धतीत आपण गुणाकार म्हणजे अपूर्णांकांचा जो गुणाकार आहे त्याची मी ही एक पद्धत ही इथं दाखवली आहे. आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो. ही पद्धत ही तुम्हाला विशेषतः जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेत उत्तर काढत असतो, कारण तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या वेळेला माहिती आहे की खालती पर्याय दिलेले आहेत, आता त्या पर्यायातलं उत्तर निवडायचं असतं. आता ढोबळ मानाने बघा, तुम्ही या दोन आकडे बघितल्यावर तुम्हाला कळलेलं इथं की घातांक येतो तो वजा नववा घातांक आहे. आता हा जो आकडा आहे गुणाकार करायचा नऊ आठ तीन एक, हा आकडा हा जवळपास असं समजा की हे 9831 आहे, म्हणजे 10,000 जवळ जाणार आहे आकडा. ह्या संख्येला जर तुम्ही 10,000 गुणलं तर ह्याच्यावर 10,000 म्हणजे किती शून्य लागली, 4 शून्य, म्हणजे ह्या मूळ संख्येला 4 शून्य लागणार आहेत. म्हणजे माझ्या डोक्यात उत्तर तयार होताना कसं होणार आहे बघा, 5 3 2 2 5 ही मूळ संख्या, ह्याला 10,000 गुणल्यावर 1 2 3 4 हे अंदाजे उत्तर हे यायला पाहिजे. आणि मग हे घातांक केले तर वजा 9 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे आपलं उत्तर जे आहे हे 0.53 ह्याच्यापेक्षा कमी आलं पाहिजे. का कमी आलं पाहिजे, कारण गुणाकार जो आहे हा 10,000 थोड्याशा लहान संख्येचा. त्यामुळे जर तुम्हाला ह्याच्याशी जवळ जाणारं उत्तर असं एकच असेल तर ते सिलेक्ट करायचं, म्हणजे एवढा मोठा गुणाकार भागाकार करायचा वेळ वाचला. पण याच्याशी जवळ जाणारी दोन उत्तरं आली तर आपण हा नियम लावू शकत नाही. समजा तुम्हाला इथे जर दोन उत्तरं दिली की याच्यात 0.52 पण दिलंय आणि 0.53 पण दिलंय, सॉरी 51 दिलंय, तर या वेळेला कारण कदाचित हे जे पुढचं आहे हे इथे 999 पण येऊ शकतं, आपल्याला माहीत नाही. आपण हे गुणाकार केल्यावर आपल्याला हे उत्तर कळले, तर त्यामुळं अशा वेळेला रिस्क घ्यायची नाही. पण जर शुअर शॉर्ट 0.52 वगैरे अशा कॅटेगरीतलं एकच उत्तर आहे तर तुम्हाला हे ठोकताळ्याने करता येऊ शकतं. याखेरीज आणखीन एक पद्धत आहे, ती म्हणजे जसाचा तसा गुणाकार करायचा. म्हणजे आपण जे पहिली आकडे घेतले होते ते जसेच्या तसे, म्हणजे त्याच्यात 9 8 3 1 वर राहतील आणि हे जे 5 3 2 2 5 आहेत हे खालती राहतील, आणि ह्याच पद्धतीत गुणाकार करायचा, पण थोडासा लेंदी होईल तो. आणि त्याच्यानंतर दशांशचिन्ह टोटल चेक करायची, वरच्याची किती आहेत आणि खालच्याची किती आहेत ती ऍड करायची, आणि तेवढं दशांशचिन्ह उजवीकडं किंवा डावीकडं सरकवायचं. म्हणजे आता इथं ऍड केलेली आहेत आपण, तर इथं समजा जेवढी आहेत तेवढी डावीकडं सरकवणार तुम्ही, तर या पद्धतीत आहे. परंतु मला वाटतं त्याप्रमाणे ही पद्धत ही जास्ती सोपी आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीत तुम्ही जर पेपरमध्ये गणित आलं तर पेपरमध्ये गणित असताना पहिल्यांदा उत्तर चेक करायचं, तुमचं ठोकताळ्याचं उत्तर जे आहे, पण याच्यासाठी थोडासा एक्सपर्टनेस पाहिजे. तुम्हाला सांगतो, जसं आपण मोटरसायकल चालवतो, ज्या गिअरवाल्या मोटरसायकल आहेत
तर त्याच्यामध्ये असं म्हणतात की पहिला गिअर मग दुसरा तिसरा चौथा असं करत गिअर वाढवत जायचं असतं. काही जणांच्या 5 गिअर 6 गिअर पण असतील, तर त्याप्रमाणे गिअर वाढवत जायचं असतं. तर सुरुवातीला जेव्हा मोटरसायकल शिकतो तेव्हा ह्याच क्रमाने जायचं असतं. पण जर तुम्हाला त्या गाडीवरती चांगला अंदाज आलेला आहे तर काही जण जे आहेत ते दुसऱ्या गिअरवर पण गाडी उचलू शकतात. क्लच आणि दुसऱ्या गिअरचा वापर करायचा थोडासा उतार असेल तर ते जरा सोपं पडतं आणि दुसऱ्या गिअरवर पण गाडी उचलता येऊ शकते. तर तसं गणिताच्या बाबतीत आहे की जर तुम्हाला एकदा संख्यांचा अंदाज यायला लागला प्रॉपर तर तुम्ही या पद्धतीत पण उत्तर द्यायला जाऊ शकता. समजा असं गणित धरा की 3 उत्तरं तुमची 5 पॉईंट काहीतरी आहे आणि एकच उत्तर 0.5 आहे, तर तुम्हाला उत्तर गणित सोडवायची गरजच नाही, डायरेक्ट उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तर त्यामुळं गणित सोडवताना नेहमी या पद्धतीचं, आता तुम्हाला जेव्हा स्पर्धा परीक्षेत जायचे तर त्यावेळेला गणित बघितल्यावर एक ठोकताळ्याने अंदाजे उत्तर जे काही असेल ते डोक्यात ठेवायचं, त्याच्या जवळ जाणाऱ्या फिगर बघायच्या. जर सगळ्याच फिगर 0.5 पासून सुरू होणाऱ्या असतील तर आपल्याला गणित सोडवणे, पण अन्यथा आपण गणित न सोडवता पण त्या गणिताचं उत्तर देऊ शकतो. विशेषतः तुम्हाला माहिती असेल तर काही परीक्षांमध्ये प्रश्नांची संख्या आणि असणारा वेळ याचा ताळमेळ बसत नसतो. खूप भरभर गणितं सोडवायची असतात, म्हणजे 1 मिनिटाला 1 गणित हा नियम तिथं व्हॅलिड नाही. मग अशा वेळेला आपल्याला असे ठोकताळे हे वापरणे, अर्थात जास्ती गणितं कोणी तुम्हाला स्पर्धा परीक्षेत विचारणार नाही. ही मी फक्त पाया दाखवतोय तुम्हाला की गणितं ही कशी सोडवली जातात. तर त्याचा पाया म्हणून ह्या 2 गोष्टी दाखवल्या. यानंतर आपण हे व्याख्यान इथंच थांबवतोय. पुढच्या व्याख्यानांमध्ये आपण एक महत्त्वाचा भाग घेणार आहे, तो म्हणजे त्रैराशिक. ही कल्पना महत्त्वाची, तर आपण त्रैराशिक या कल्पनेकडे येणार आहोत.